विरोधकांकडे विकासाचा दृष्टिकोन नाही, केवळ रालोआ सरकारचे निर्णय बदलणं हाच एकमेव अजेंडा. उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची टीका. समानतेचे हक्क देणाऱ्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आमचा लढा. पंचकुला इथल्या संविधान सन्मान संमेलनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यातल्या 57 जागांसाठी 904 उमेदवार रिंगणात. पुणे अपघात प्रकरणातले आरोपी विशाल अग्रवाल यांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी. पुणे अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य कारवाई केली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. पश्चिम बंगालमध्ये 2010 जारी करण्यात आलेली ओबीसी प्रमाणपत्रं कोलकाता उच्च न्यायालयानं केली रद्द, मात्र प्रमाणपत्रांच्या आधारावर मिळालेल्या नोकऱ्या सध्या सुरक्षित. उजनी जलाशयात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे बोट उडून एका दाम्पत्यासह 6 प्रवासी बेपत्ता, एनडीएफच्या पथकाकडून शोध आणि बचाव कार्य सुरू. जपानच्या कोबे इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेच्या गोळाफेक प्रकारात सचिन खिलारीची सुवर्णपदकाची कमाई, 4 सुवर्णपदकांसह भारत पदतालिकेत 3 स्थानी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत आज पात्रता फेरीच्या 2 सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना. नाणेफेक जिंकून राजस्थानचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. नमस्कार. 7